महापालिकेच्या वतीनं शहरामध्ये 23 ठिकाणी कम्युनिटी हेल्थ क्लिनिक सुरू करण्यात आलं असून आतापर्यंत 4,581 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या 32 प्रतिबंधित क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या 198 पथकांद्वारे 20,772 कुटुंबातील 1,14,177 नागरिकांचा सर्दी, खोकला, ताप इत्यादी बाबींचा सर्वे करण्यात येत आहे. या पथकामध्ये एक आशा सेविका, एक महापालिका कर्मचारी यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य पथकांकडून दैनंदिन करण्यात येणाऱ्या या सर्व्हेमुळे सर्दी, ताप, खोकला असणारे 242 व्यक्ती आढळून आले आहेत. तसंच दिनांक 8 एप्रिल पासून महानगरपालिका कम्युनिटी हेल्थ क्लिनिक, UPSC डिस्पेन्सरी अशा 23 ठिकाणी फीवर OPD ची व्यवस्था करण्यात आली आहे. या अंतर्गत रविवारी रात्रीपर्यंत 4,581 रुग्णांना तपासण्यात आलं आहे.